राय शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात सोमवारी पदवी वितरण समारंभ मोठ्या उत्साहात झाला. हा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर व्ही एन मकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करून त्यांचा गुणगौरव करण्यात आला. राज्य शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात 2016-17 या शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले त्या विद्यार्थ्यांसाठी पदवी वितरण समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. या पदवी वितरण समारंभाला प्रभारी कुलगुरू डॉक्टर व्ही एन मकरे, समिती सदस्य महेंद्र घरत, प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू यांनी डॉक्टर व्ही एन मकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की एकदा तुम्ही तुमचे शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभे राहिला की जगातील कोणतीही ताकद तुम्हाला खाली बसवू शकत नाही, असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आपण आपला अहवाल ज्या वेळेला वाचला त्यावेळेला शैक्षणिक प्रगतीबद्दल तर आपण बोललातच, पण त्याचबरोबर शिक्षणेतर गोष्टींच्या मध्ये तुम्ही काय काय कामगिरी केलेली आहे हे देखील आपण सांगितलंय. त्यापैकी 2-3 विद्यार्थी तर राष्ट्रीय पातळीवरती त्यांनी आपली कर्तबगारी गाजवलेली, हा खरं त्यांच्या शिक्षणाचा भाग नाही, हे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी आहे. पण तुम्हाला हे आजच्या दिनी सांगावं असं वाटतं, आम्ही नुसते विद्यार्थ्यांना शिकवलेलं नाही, पंडित विद्वान नुसते केलेले नाहीत, तर त्यांचा सर्वांगीण विकास केलेला आहे. आणि त्या सर्वांगीण विकास म्हणजेच त्यांचा आम्ही चारित्र्य घडवलेलं आहे. चारित्र्य अशा अर्थानं घडवलंय की ते उद्या ज्या वेळेला स्वतंत्रपणानं समाजामध्ये जातील त्यावेळेला ह्या चातुर्याच्या जोरावरती जे ज्ञान त्यांनी मिळवलं ते ज्ञान चतुरपणानं ते उपयोगामध्ये आणतील आणि स्वतःच्या विकासाबरोबर समाजाचा सुद्धा विकास करतील. दॅट इज द काइंड ऑफ ए एज्युकेशन दॅट दिस इन्स्टिट्यूशन हॅज गिव्हन टू.